नमस्कार मित्रांनो, उंदरी येथील लाल मातीवर हे कैलास हजारी शेतात राहतात. तर त्यांच्या लक्ष्मीला घरातल्या लोकांना इथं साप दिसला होता. तर मित्रांनो बघूया कोणता साप येतो इथं जायला. हे दाखव, जवळ ये जर सक्सेस झूम करता येईल तुला. मित्रांनो बघा, दामन जातीचा साप हा, इंडियन रेड स्नेक. तर बघू शकता कोण्या प्रकारे त्याला रेस्क्यू केला. आम्ही केलं गेलं आज होता ना. त्याच्यात काय आहे का रे बॅग मध्ये श्यामा? त्यात अशी काही जनावर तिकडेच घे ना. हो चाललं मग. बॅगेत आहे का श्यामा? कोण्या प्रकारे आड्या मारते हाताला. हो ना, धामण आहे काय आवडती धाव धामण दाखवून दाखवून द्यायला दाखवून. हो आवडते नाही ते काय काय रे बघा कशात होता दबेल हिच्यात. ते इटाईच होता ना. हो ना हो ना, ते इटाईचे तुकडे दाखव इकडे दाखव. काय काय नाही किती ताकद आहे दामायंदी उरून दामायंदी. गोचिड पाहिला कधी सापले. हे बघा गोचिड अशी गोचिड त्यांच्या अंगात ती कात निघली की त्याच्या. हे बघा मित्र बनवा लागते आपल्याला गोचिड सापले गोचिड राहतात. पकड घेऊ नका, पकडा घेऊ नका घेऊ नका. काय नाही करत काय घेऊ नका. हो त्याला दाखवल्याशिवाय त्याच्या मनातला भेव कसा जाईल. महाराष्ट्रात हे सर्प चौन लोक मरू राहिले, त्याच्यामुळे हे माग कर्तव्य की बा तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला त्या गोष्टीची माहिती देणं. एखाद्या भरपूर आहेत मग घाबरूनच मरू राहिले. घाबरून या सर्पाची सोंगायची वक्ती कात पडेल होती. सोयाबीन सोंगायची तिथेच हा झाला नव्हता ना. मारायचं नाही आता साप, मारायचं नाही. लहान असो मोठा असो मी झोपेलो होतो. तुझा फोन आला मला. फोन उचलला नाही बाकी नाही. बाकी फोन आला तुला बाहेर गावी जायला. बाहेर गावी म्हणे मजा आहे. नाही नाही बाहेर गावी नाही. मी रात्री ड्युटी गेल्या गेल्या ना त्यांनी याच्यापेक्षा लहान पाहिला व्हिडिओ दाखवून त्यांच्या घरात जसा फनी काढून बसला होता. याची फनीच निघते. वा वा. तर मित्रांनो चला याला फॉरेस्ट मध्ये सोडून देऊ. तर काय झालं रे. हो बा हो केवलं आलो मी. ओ मा बरं.